जे काय आपण उदरनिर्वाहासाठी काम करतो, विशेषतः टेलर काम करतो, 2008 ची जागतिक महामंदी होती, नोकरी मिळण्यास अडचणी येत गेल्या. त्याला काम नसल्यानंतर जो परिणाम सर्वसामान्य कुटुंबावर होतो, तोच परिणाम ह्याही कुटुंबावर होतो, टेलर काम करणाऱ्या कारागिराच्या. गरिबीचे चटके आपल्याला सहज नेहमीच सोसत राहणे, असे एकूण प्रसंग घडत राहतात आयुष्यामध्ये. मराठी साहित्याकडे नजर टाकलेली असताना शिल्पी कामावर कमी लिखाण झालेलं आढळलं. तर अगोदर मी कविता वगैरे लिहिण्याचा अनुभव होता आणि वाचण्याची आवड होती, त्याच्यामुळं मी ही कादंबरी लिखाण्याचा निर्णय घेतला. माझ्या त्या अडचणीच्या काळात जे जे माणसं माझ्यासोबत होते, त्या सगळ्या माणसाला ती कादंबरी अर्पण आहे आणि ते सगळी माणसं सर्वसामान्य आहे. हे आहेत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील देविदास सौदागर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवणकाम करत आपला लेखनाचा छंद जोपासत दर्जेदार साहित्य निर्माण करणारा मराठवाड्यातील हा तरुण सध्या चर्चेत आला आहे. आणि याचं कारण म्हणजे भारतीय साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत सन्मानाचे समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीचे विविध भाषातील ज्या युवा साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच साहित्य अकादमीच्या वतीने करण्यात आली, त्यातला यंदाचा मराठी भाषेचा युवा साहित्याचा पुरस्कार हा युवा लेखक असणाऱ्या देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित युवा लेखक असणाऱ्या देविदास यांनी सध्याच्या रेडीमेड कपड्याच्या जमान्यात टेलरिंगचं काम करणाऱ्या तरुणांच्या जीवनाची व्यथा त्यांच्या उसवण या कादंबरीतून मांडली असून आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्य विश्वात स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. आपल्या जगण्याची गोष्ट आपणच चांगल्या पद्धतीने सांगू शकू असं वाटतं. आणि असंही मराठी साहित्याकडे नजर टाकलेली असताना शिल्पी कामावर कमी लिखाण झालेलं आढळलं, त्याच्यामुळं मनावर घेऊन ते माझे मीच लिहिलं, कारण मला ते लिहायला चांगलं मला असं वाटलं, कारण अगोदर मी कविता वगैरे लिहिण्याचा अनुभव होता आणि वाचण्याचीही आवड होती, त्याच्यामुळं मी ही कादंबरी लिखाण्याचा निर्णय घेतला. आपल्या वडिलांकडून शिवणकाम शिकलेल्या देविदास यांनी शिवणकाम करत स्वतःचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. ITI केल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपलं शिवणकाम सुरू ठेवलं. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 2 वर्ष ITI केल्यानंतर 2008 ची जागतिक महामंदी होती आणि नंतर नोकरी मिळण्यास अडचणी येत गेल्या. परिस्थिती नोकरी मिळावी अशी पूरक नव्हतीच आणि टेलर काम तेव्हा चांगलं चालायचं आणि सहजपणे वडिलांचं ते काम करत असल्यामुळे मी लहानपणापासून हळूहळू ते काम पूर्णतः शिकलो होतो म्हणजे 10वी 12वी होईपर्यंत. नंतर मग उदरनिर्वाहाचा पर्याय म्हणून मी ह्याच कामाकडे वळालो. काम नसल्यानंतर जो हाताला काम नसल्यानंतर जो परिणाम सर्वसामान्य कुटुंबावर होतो, तोच परिणाम ह्याही कुटुंबावर होतो, टेलर काम करणाऱ्या कारागिराच्या. म्हणजे मग आपली छोटी छोटी स्वप्नंसुद्धा पूर्ण न करता येणे किंवा आपल्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने न करता येणे किंवा गरिबीचे चटके आपल्याला सहज नेहमीच सोसत राहणे, असे एकूण प्रसंग घडत राहतात आयुष्यामध्ये. भरपूरदा वाटलं की आपलं जगणं अजून आलेलंच नाही आणि आलं नाही ह्याचं दुःख नाही, कारण आपण आत्ता भोगतोय तर आपण ह्याच्यानंतर आपली ती गोष्ट सांगावी लागेल आपल्याला. त्याच्यामुळं बरेच प्रसंग असे आहेत कादंबरीत की ते ह्यापूर्वी कधी माझ्या वाचनात आलेले नव्हते, ते कारण माझं वैयक्तिक जगणं होतं ते नंतरच येणार होतं. घरातल्या लिखाणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी म्हणत असाल तर लिखाणासाठी कोणाची आडखाटी नव्हती, मी माझा वेळ काढून लिहित होतो. दिवसात तर काही आपल्या कामामुळं जे काय आपण उदरनिर्वाहासाठी काम करतो, विशेषतः टेलर काम करतो किंवा इतर काय अजून पळापळा असते आपली बाजार वगैरे, तर रात्रीच्या वेळेस काय थोडाफार वेळ मिळायचा जेवण झाल्यानंतरचा असेल किंवा पहाटे उठून जे काय आपल्याला 4-5 वाजता आपल्याला जागल्यानंतर आपण फिरायला जायचो जो टाइम असतो एखादा तासभर, तर त्या काम वेळेमध्ये ही कादंबरी जवळपास 2.5-3 वर्षात लिहून झाली. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय, म्हणजे आपल्या कुठेतरी कष्टाची आणि आपण बघलेल्या दिवसांची आपण गोष्ट लिहिली आणि त्याची कुठेतरी नोंद घेतली गेली, आपल्या कष्टाचं जे झालं असं वाटतं, आनंद वाटतो. त्या पुढील लिखाण आपलं बेरोजगार जे तरुण आहेत सध्याचे, त्यांचे नोकरीचे लग्नाचे असे प्रश्न आहेत, अशा एका तरुणाची गोष्ट सांगणारी कादंबरी येत्या काळात लिहिण्याचा विचार आहे. बघून लिहिणाऱ्यापेक्षा भोगून लिहिणाऱ्याचं लिखाण जास्त जिवंत असतं आणि याच भोगातून उमटलेली प्रतिक्रिया म्हणजे उसवण ही कादंबरी आहे असं देविदास म्हणतात.
खरं तर या पुरस्काराच्या निमित्ताने मराठवाड्याच्या मातीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर देवीदास सौदागर यांच्याशी साधलेला संवाद धडपडणाऱ्या तरुण लेखकांसाठी प्रेरणादायी आहे।